आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं, मात्र भारतासारख्या देशामध्ये गोऱ्या रंगाला प्रमाणापेक्षा जास्त महत्व आहे. आणि त्यामुळेच की काय मुलीबरोबर आता मुलांमध्येही रंग उजळण्यासाठी कॉस्मेटिक्सचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच आता भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत कॉस्मेटिक कंपन्यांनी आपला मोर्चा वळवला आणि इफेक्टिव्ह प्रोडक्ट्स बनवण्यामध्ये नादात या कंपन्या घातक केमिकल्स देखील वापरत आहेत आणि त्यामुळेच त्यांचे दुष्परिणाम देखील भयंकर आहेत. आणि याची दखल घेत आता औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आता प्रिस्क्रिप्शन शिवाय या क्रीमच्या विक्रीवरती बंदी येणार आहे आणि याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर रंग उजळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फेअरनेस क्रीमच्या वापरावरती आता बंधनं येणार आहेत आणि हायड्रोक्विनोन घटक असलेल्या रंग उजळवण्यासाठीच्या क्रीमच्या अतिवापरानं त्वचेवरती दुष्परिणाम होत असल्याने प्रिस्क्रिप्शन शिवाय या क्रीमच्या विक्रीवरती लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. केंद्रीय औषध नियंत्रक विभागानं औषध आणि सौंदर्य प्रसाधनं कायद्यांमध्ये ही सुधारणा करण्याचे प्रस्ताव केले आहेत. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत त्वचारोग तज्ञ विक्रांत सावजी आणि मी थेट त्यांच्याकडे जाणार आहे. सर, काय सांगाल, आत्ताच हे असं प्रस्तावित या निर्णयाचा आलेला आहे, एकंदरीत याबद्दल तुमचं काय मत आहे? काय की भारतात आपण पाहू तर फार वेगळ्या वेगळ्या रंगाचे म्हणजे व्हेरिएशन खूप आहेत, म्हणजे एकदम काळा आणि एकदम गोरा अशा यामधल्या सगळ्या रेंजचे रंग आपल्याला हिंदुस्थानात पाहायला मिळतात आणि त्या प्रत्येकाचं सौंदर्य त्याच्या रंगात आहे. त्याच्यामुळे गोरा म्हणजे चांगला हा विचार आपण सर्वांनी सोडून द्यायला पाहिजे. जो आपला नैसर्गिक रंग आहे तो कोणीही बदलू शकत नाही आणि त्या रंगात आपण समाधान मानणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपलं रंग कांती चांगली असावी, गोराच रंग असलं पाहिजे हे अतिशय चुकीचा समज आहे, पण अनफॉर्च्युनेटली तो आहे आणि त्याच्यामुळे गोरेपणाचा आपल्याकडे प्रचंड वेड आहे आणि त्याच्यामुळे लोक पाहिजे ते नाना प्रकारचे औषधं वापरतात. आणि याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट काय होत आहे, याच्यात अतिशय काही मेडिसिन्स असतात हे फार कॉमनली मिसयूज होतात. म्हणजे आजकाल जे बरेच फेअरनेस क्रीम येतात त्याच्यात हायड्रोक्विनोन तर आहेच, पण एक स्टिरॉइड नावाचं एक इम्पॉर्टंट मेडिसिन असतं. तर हे स्टिरॉइड कॉम्बिनेशन, स्टिरॉइड हायड्रोक्विनोन आणि अजूनही त्याच्यात बाकीचे मेडिसिन्स असतात, हे प्रभावी आहेत काही दिवसासाठी, त्याचा इफेक्ट होतो, पण हे फार औषध आहे, हे फार डेंजरस आहे, हे त्वचारोग तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय बिलकुलही वापरायला नको. त्या बऱ्याचशा औषधीमध्ये स्टिरॉइड असतात, त्या स्टिरॉइडनी त्वचा पातळ होते आणि त्याच्यामध्ये काही दिवस गोरी दिसते आणि त्याच्यामुळे लोकांना अरे फार आपण गोरो झाला म्हणून ते औषध वापरणं सुरू ठेवतात, पण हे असर फार काही दिवसासाठी असतो आणि त्याच्यानंतर या औषधीचे साईड इफेक्ट दिसायला लागतात. आम्ही आणि आता आम्ही हे सर्व त्वचारोग तज्ज्ञ आहे, हे असे स्टिरॉइड क्रीम किंवा हे गोरेपणाचे क्रीम वापरून चेहरा खराब करून आलेले रुग्ण खूप जास्ती प्रमाणात पाहतोय आणि म्हणून आमची जी त्वचारोग तज्ज्ञांची जी नॅशनल बॉडी आहे, म्हणजे ज्याला मी इंडियन असोसिएशन ऑफ डर्मॅटॉलॉजिस्ट वेनेरॉलॉजिस्ट लेप्रोलॉजिस्ट म्हणतो, त्यांनी त्याच्यासाठी एक कमिटी फॉर्म केलं आहे, त्याला इटाटसा म्हणतात, म्हणजे इंडियन टास्क फोर्स अगेन्स्ट टॉपिकल स्टिरॉइड अब्यूज, की हे आम्ही फाईट करतोय की हे जे गोरेपणाच्या क्रीम आहे त्या नावाने लोक औषध वापरू नयेत की ज्याचे प्रचंड नुकसानदायक त्याचे साईड इफेक्ट दिसतात. तेव्हा आणि काय होत आहे की हे औषध आपल्या इथे ओव्हर द काउंटर लोक मिळतात आहे. आता सरकारने अतिशय चांगलं पाऊल घेतलं की हे औषध आहेत हे बिना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मिळू शकत नाही. किंवा लोकांनी पण काळजी घ्यायला पाहिजे की बऱ्याच वेळा हे ब्युटी पार्लरवाले किंवा काही मित्र मैत्रिणी गोरेपणाचं क्रीम या नावाने हे स्टिरॉइड युक्त आणि हायड्रोक्विनोन युक्त औषधं देतात
आणि त्याचे प्रचंड साइड इफेक्ट दिसतात, पूर्ण चेहरा खराब होतो आणि तो इतका खराब होतो की तो ठीक करता करता अतिशय मुश्किल काम होऊन जातात. आणि हे आम्ही सगळे त्वचारोग तज्ञ आता हे पाहतोय की किती त्रासदायक आहे. त्याच्यामुळे मी लोकांना रिक्वेस्ट करतो की कुठलंही गोरेपणाचं क्रीम तुम्ही घ्याल तेव्हा अतिशय काळजीपूर्वक घ्या. आणि स्वतःला आपण गोर म्हणजे चांगला हा विचार काढून टाका. आपला जो नैसर्गिक रंग आहे तो जगात कोणीही बदलू शकत नाही. फक्त उन्हापासून बचाव करा. उन्हामुळे थोडा काळेपणा येतो आणि उन्हामुळे फक्त काळेपणाच येत नाही तर पूर्ण त्वचा खराब होते, टेक्स्चर खराब होतं. म्हणून उन्हापासून बचाव करा. याच्याशिवाय गोरेपणाच्या क्रीमची काहीही गरज नसते. काही मेडिकल कंडिशन असतात की ज्याच्यामध्ये डॉक्टरना या प्रकारची औषधं वापरावे लागतात, पण ती औषधं बिना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये. त्याच्यामुळे आपण कुठलाही गोरेपणाचं क्रीम घेताना अतिशय काळजी वापरावी. कुठलंही गोरेपणाचं क्रीम वापरू नये, कारण त्याच्यात स्टिरॉइड असण्याची शक्यता खूप आहे. नक्कीच. फक्त मी म्हणू की उन्हापासून तुम्ही बचाव करा. ते त्वचेला त्याच्यामुळे त्वचा रंगही सुधारतो आणि टेक्स्चरही इम्प्रूव्ह होतं. विक्रांत सावजी, जसं तुम्ही म्हणालात का हायड्रोक्विनोन घटक असलेली क्रीम ही जर त्वचेवरती लावली किंवा त्याच्यापेक्षा अजूनही घटक असलेल्या ज्या क्रीम आहेत या त्वचेसाठी हानिकारक आहेत, परंतु हायड्रोक्विनोन हा घटक एकंदरीत कशाप्रकारे त्वचेवरती हानिकारक आहे, कशाप्रकारे कोणते आजार या सगळ्या गोष्टींमुळे होऊ शकतात? हे हायड्रोक्विनोन जो आहे ना त्याच्यात बेसिकली बेन्झिन रिंग म्हणजे फिनॉलिक केमिकल आहे आणि त्याचे काही साईड इफेक्ट म्हणजे त्वचेवरही साईड इफेक्ट होतं. जर ते काही दिवस वापरलं तर त्वचेवर एक ऑक्रोनोसिस नावाचा एक काळेपणा येतो आणि तो जायला अतिशय मुश्किल काम आहे. त्याच्यामुळे त्वचेवर त्याचा दुष्परिणाम होतो, त्याचे बऱ्याच जणांना रिॲक्शनसुद्धा येऊ शकतात, त्याचे कधी कधी हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे हा औषध आहे हे काही बऱ्याच देशात बॅनसुद्धा करण्यात आला आहे. आणि हे फिनॉलिक केमिकल आहे, आपण जेव्हा त्वचेवर लावतो तेव्हा ते कधी कधी ॲब्सॉर्ब होतं आणि मग त्याच्याद्वारे शरीरात कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. भले त्याचं प्रमाण खूप जरी नसलं तरी ही रिस्क डेफिनेटली आहे. त्याच्यामुळे असं हे जे औषध आहे ज्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात हे कुठल्याही व्यक्तीने बिना मेडिकल ॲडवाईस म्हणजे बिना डॉक्टरी सल्ल्याशिवाय वापरायची औषधं नाहीत. तेव्हा हे लोकांनी लक्षात घ्यावं, आपण कुठलंही औषध कॉस्मेटिक घेतो तेव्हा त्याच्यातले काय घटक आहे ते औषधी घटकात येतात का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण हे बरेचसे जे औषध आहे शेड्यूल एच म्हणतो आपण की जे बिना मेडिकल प्रिस्क्रिप्शन मिळायला नको, तर हे अशी औषधं वापरायला नको. नक्कीच विक्रम सावजी, जसं तुम्ही म्हणालात का प्रिस्क्रिप्शन शिवाय ही औषधं मिळाली नाही पाहिजेत. एकंदरीत या सगळ्यामुळे कुठेतरी ज्या वेळेला आपण ह्या बाजारात क्रीम खरेदी करायला जातो या सगळ्यावरती देखील परिणाम होणार आहे, किंवा एकंदरीत छोटीशी जरी क्रीम एकंदरीत विकत घ्यायची आहे तर या गोष्टींवरती देखील परिणाम होणार आहे, याबद्दल काय सांगाल? नाही, हे तर सरकारचं फार चांगलं डिसिजन आहे की ओव्हर द काउंटर हे औषधं आता मिळणार नाही लिगली तरी. पण तरीही लोक बऱ्याच वेळा औषधीच्या दुकानात जाऊन अरे एक जरा गोरेपणाची क्रीम दे आणि मग त्या याच्यात बऱ्याच वेळा स्टिरॉइड किंवा औषधं हे मिळू शकतात. त्याच्यामुळे हे आता सरकारने त्यांच्यावर बंधनं आणले की विदाऊट प्रिस्क्रिप्शन हे औषध मिळणार नाही. अतिशय चांगली डिसिजन आहे, ती प्रॉपर इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. आणि लोकांनी हे कळायला पाहिजे की आपण जे आजार आहे त्याच्यासाठी जे किंवा जर त्वचेसाठी काही क्रीम पाहिजे आहे, काही आपल्याला मेडिकल आजार आहे, तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायला पाहिजे. जे कॉस्मेटिक्स आहेत जे दुकानात मिळतात त्याच्यावर बंधनं नाहीत, पण त्याच्यात औषधी द्रव्यसुद्धा नसतात. पण ज्याच्यात औषधी द्रव्य म्हणजे स्टिरॉइड आहे, हायड्रोक्विनोन आहे, ट्रेटिनॉइन आहे, हे औषधांचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात आणि ते प्रचंड साईड इफेक्ट होऊ शकतात. तेव्हा ही औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायलाच नको. नक्कीच विक्रम सावजी, जसं तुम्ही म्हणालात का हायड्रोक्विनोन घटक असलेल्या ज्या क्रीमचा समावेश आहे आता हा समावेश शेड्यूल एच वर्गामध्ये केलेला आहे, तर शेड्यूल एच वर्ग म्हणजे नेमका कोणता? नाही म्हणजे एचच्याद्वारे त्या ते जी औषध आहे ते तुम्हाला ओव्हर द काउंटर मिळू शकत नाही, म्हणजे विदाउट प्रिस्क्रिप्शन हे औषध मिळू शकत नाही, कारण त्याचे साईड इफेक्ट असल्यामुळे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला पाहिजे, असं या शेड्यूलचा अर्थ आहे.
तेव्हा तुम्ही जस्ट गेलं दुकानदाराकडे एक गोरेपणाची क्रीम दे हे असं व्हायला नकोय. आणि हा बोला नक्कीच एकंदरीत या सगळ्याचा साईड इफेक्ट काय होतो? मी सांगितलं ना की याच्यात हे जे गोरेपणाच्या क्रीम वापरतात त्याच्यात तीन मुख्य द्रव्य असतात. एक असतं हायड्रोक्विनॉन, त्याचे कॉन्सन्ट्रेशन बरेच असतात 2%, 3%, 4% किंवा कधी कधी हायरही राहू शकतात. तर हे हायड्रोक्विनॉन सुद्धा त्रासदायक राहू शकतं, काही देशांमध्ये त्याला बॅन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे ओव्हर द काउंटर प्रिपरेशन मध्ये हे नको, हे सरकारचं असं चांगलं डिसिजन आहे. दुसरं म्हणजे बऱ्याच याच्यात स्टिरॉइड असतं, त्याचा इफेक्ट अतिशय लवकर दिसतो कारण त्याची स्किन पातळ होते आणि गोरी दिसते. त्याचे सुद्धा प्रचंड साईड इफेक्ट्स आहेत, मुरूम येणं, चेहरा केस वाढणं, डाग पडणं, जे रिपेअर करायला अतिशय त्रास होतो. तेव्हा हे स्टिरॉइड सुद्धा आजकाल बऱ्याच प्रकारात शेड्यूल एच मध्ये आलेलं आहे, तेव्हा ते सुद्धा औषधं ओव्हर द काउंटर घ्यायला नको. आणि ट्रेटिनॉइड सुद्धा औषध आहे. तर हे तिन्ही जे मेन औषधं आहेत जे आजकाल फार कॉमनली मिसयूज होतात आहेत, ते तिन्ही ड्रग शेड्यूल एच मध्ये येतात. आणि त्याच्यामुळे लोकांनी ते औषधाच्या दुकानात घ्यायला नको. औषधाच्या दुकानदारांनी हे औषधं पेशंटला लोकांना बिना प्रिस्क्रिप्शन द्यायला नको. नक्कीच विक्रांत सावजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहे, परंतु आपण बघतोय का आता प्रिस्क्रिप्शन शिवाय क्रीमची विक्री औषध विक्रेत्यांना करता येणार नाही आणि या संदर्भातच ही चर्चा आहे. परंतु या चर्चेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण पाहत होतो बाजारामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रंग उजळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रीमचा सुळसुळाट झाला आहे आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधांच्या दुकानातून सहज उपलब्ध होणाऱ्या या क्रीमचा वापर सर्रास केला जातो. आणि मी या संदर्भात चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा जाणार आहे त्वचारोग तज्ञ विक्रांत सावजी यांच्याकडे. विक्रांत सर, एकंदरीत आपण पाहतो का टीव्हीवरती अनेकदा ऍडव्हर्टाईज असतात ज्यात मोठमोठे ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेस हे क्रीमची ऍडव्हर्टाईज करत असतात आणि कशी ही क्रीम तुम्हाला गोरं करू शकते असं देखील त्यात सांगू शकतात. तर एकंदरीत ऍडव्हर्टाईज बघून अनेकदा सामान्य लोकांना वाटतं का ही क्रीम खरेदी करावी, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? या ऍडव्हर्टाईज बद्दल तुमचं काय मत आहे? एक प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की आपला जो नैसर्गिक रंग आहे तो बदलणं शक्य नाही, पण काही प्रमाणात उन्हामुळे काळेपणा येतो, तर उन्हाचा असर आपल्याला कमी करता येतो. पण आपला नैसर्गिक रंग बदलता येत नाही आणि त्याच्यात समाधान मानणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आपली रंगकांती स्मूथ, चेहरा स्किन स्मूथ असावी हे जास्त महत्वाचं आहे गोऱ्या रंगापेक्षा. आणि बऱ्याचशा या गोरेपणाच्या ज्या मलम आहेत, जे कॉस्मेटिक्स आहेत, ह्या बऱ्याचशा फसवे ऍडव्हर्टाईज करतात की त्याच्यात खरंच काही आहे का हे माहीत नाही, पण ते पेशंटला इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे की तुम्ही अरे तुम्ही छान दिसायला लागाल, तुम्ही फिल्म हिरो सारखं दिसायला लागाल. तर याच्यावर लोकांनी त्याच्यातला कमर्शियल व्हॅल्यू जी आहे ती लक्षात घ्यावी. असं काही जादूनी तुमच्या त्वचेत फरक पडणारा नाही आहे. आणि अशा फसव्या ऍडव्हर्टाईजवर असे मोठे मोठे ऍक्टर किंवा मॉडेल्स जे सुंदर दिसतात अशांच्या चेहऱ्याकडे पाहून आपणही तसाच होऊ हे क्रीम वापरल्यामुळे असा गैरसमज लोकांनी ठेवू नये. आणि अशा फसव्या जाहिरातींच्या मोहाला बळी पडू नये. विक्रांत सर, मगासपासून तुम्ही अनेकदा म्हणालात का उन्हामुळे जी त्वचा काळवंडली जाते तर ती फक्त आपण क्लीन करू शकतो किंवा ती उजळवण्याचा किंवा उन्हापासून संरक्षण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, तर परंतु उन्हापासून संरक्षण करण्यासाठी किंवा काळवंडलेली त्वचा नीट करण्यासाठी काही उपाय आहेत का जे नैसर्गिक उपाय तुम्ही सांगू शकाल का? याच्यात काय, सगळ्यात पहिले प्रिव्हेन्शन इज बेटर. म्हणजे ऊन लागला त्वचेला तर काळेपणा, आणि फक्त काळेपणाचाच प्रश्न नसतो तर पूर्ण स्किन टेक्स्चर खराब होतं. म्हणून प्रत्येकाने उन्हापासून बचाव करायला पाहिजे. हिंदुस्थानात 12 महिने प्रचंड ऊन असतं, म्हणून आम्ही कॅप वापरायला पाहिजे, टोपी फुल स्लीव्ह वापरा, रुमाल बांधून जा. तर उन्हापासून जे तुम्ही बचाव करू शकाल ते बचाव करणं अतिशय महत्वाचं आहे. तर उन्हापासून बचाव करा जे प्रत्येकाला जेव्हा शक्य आहे. तुम्ही पूर्ण बाहेरचे कपडे दिवसा वापरू शकाल, टोपी वापरू शकाल, रुमाल वापरू शकाल, तर हे वापरा. इन ॲडिशन आपण उन्हापासून थोड्या प्रमाणात बचाव करण्यासाठी बरेच प्रकारचे सनस्क्रीन्स असतात, त्यांनी काही प्रमाणात उन्हापासून बचाव होतो. पण असं नाही की आता मी सनस्क्रीन चेहऱ्याला लावलाय आता मी कितीही उन्हात गेलो तर काही होणार नाही, हा गैरसमज आहे.
सनस्क्रीन मुळे बचाव होतो थोड्या प्रमाणात, 100% नाही, त्याच्यामुळे सनस्क्रीन वापरावं. पण त्याच्याशिवाय सुद्धा कपडे, टोपी, छत्री हे तर जे शक्य आहे ते वापरावं, उन्हापासून बचाव करावा, त्यांनी आपली त्वचा आहे ती चांगली राहील. आणि याची काळजी घेतली तर मला वाटतं आपली गोरेपणाच्या क्रीमची गरज पडणार नाही. नक्कीच विक्रम सर, अनेकदा औषध आहे विक्रम सर, अनेकदा फक्त मेडिकलमध्येच नाही तर किराणाच्या दुकानात सुद्धा या क्रीम वगैरे सहज उपलब्ध होतात, याबद्दल काय मत व्यक्त कराल? नाही काय आहे, लोकांना गोरेपणाचा फार क्रेज झालाय, त्याच्यामुळे गोरेपणाची क्रीम म्हणतो ते लोक कुठलीही क्रीम ज्याच्यात लिहिलं गोरेपणाची क्रीम आहे वापरतात, त्याचा खरंच काही उपयोग आहे का आणि त्यात खरंच असं काही केमिकल आहे का, तर हे आपण पाहायला पाहिजे. आणि असं असण्याची शक्यता फार कमी आहे. आणि जर खरंच असरदार असेल तर कुठल्या मलमचा खरंच असर होत असेल तर हे लक्षात ठेवा की त्याच्यात हायड्रोक्विनोन किंवा स्टिरॉइड नावाचे घातक द्रव्य राहू शकतात, जो असर फक्त टेम्पररी देतोय आणि त्याचे नंतर काही दिवसांनी आपल्याला साईड इफेक्ट दिसणार आहे. नक्कीच त्याच्यामुळे खरंच असरदार असल्यास आपण काळजी करू, आपण त्याची खात्री करून घ्यावी की त्याच्यात काय आहे. आणि पण बरेचसे जे कॉस्मेटिक जे गोरेपणाची क्रीम आहे असं क्लेम करतात, त्याच्यात खरंच किती फायदा होईल हे सांगणं कठीण आहे. विक्रम सर, जसं तुम्ही म्हणालात का एखादा घटक हा क्रीम मधला आपल्या त्वचेला हानिकारक असतो, तसं स्टिरॉइड युक्त क्रीम जी आहे ही कशी त्वचेला हानिकारक असते? स्टिरॉइड हे काय महत्वाचं औषध आहे, त्याचा काही आजारांमध्ये त्वचारोग तज्ञ वापरतात आणि ते चांगलं औषध आहे, पण त्याचं मिसयूज फार होतो. काय होतं, या स्टिरॉइड लावल्यामुळे त्वचा पातळ होते आणि पातळ झालेली त्वचा काही ती थोडीशी गोरी दिसते आणि म्हणून हे स्टिरॉइड या गोरेपणासाठी मिसयूज होतात. पण लोकांना हे कळत नाही की गोरेपणा हा फक्त काही दिवसाचा आहे आणि हा मलम आपण सुरूच ठेवला तर त्याचे बाकीचे साईड इफेक्ट म्हणजे चेहऱ्यावर केस येतात, नंतर मुरूम येतात, त्वचा इतकी पातळ होते की जे आतल्या रक्तवाहिन्या दिसायला लागतात, चेहरा लाल होतो, उन्हाचा त्रास खूप वाढतो आणि डाग पडायला लागतात, त्याच्यात रक्तवाहिन्या फुटतात कधी कधी. तर त्याच्यामध्ये जो आजकाल त्याला आम्ही टर्म दिली आहे टॉपिकल स्टिरॉइड डॅमेज फेस. आणि या स्टिरॉइड लावल्यामुळे जे मुरूम येतात ते कंट्रोल करायला अतिशय त्रासदायक असतात, लवकर औषधीचा त्याच्यावर रिस्पॉन्स होत नाही, औषधी ते मध्येच वाढतात, तर त्याने इतकं स्किन खराब होतं की जे ठीक करता करता एक डॉक्टरांचा अतिशय परिश्रम करावे लागतात, अतिशय मुश्किल काम होतं. त्याच्यामुळे लोकांनी स्टिरॉइडचे क्रीम हे बिना डॉक्टरी सल्ल्याच्या वापरायला नको आणि औषधीच्या दुकानदारांनी सुद्धा स्टिरॉइडचे मलम आहे हे बिना प्रिस्क्रिप्शन शिवाय पेशंटला किंवा लोकांना देऊ नये. विक्रम सर, जसं तुम्ही आता म्हणालात का डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोष्टींचा वापर करू नये, तसं अनेकदा महिलांना गोरं होण्याचं जास्त आकर्षण असतं आणि कुठेतरी महिला या स्क्रब किंवा ब्लीचचा जास्त प्रमाणात घरात देखील वापर करतात, तर हा कशा प्रकारे त्वचेला हानिकारक आहे काय सांगाल? नाही काय असतं, काही प्रकारचे जे कॉस्मेटिक्स असतात जे प्रॉपर कंपन्यांचे असतात ज्याच्यावर इन्ग्रेडियंट लिहिले असतात त्याचा इफेक्ट किती होईल हे सांगणं जरी कठीण असलं तरी त्याच्यात युजली घातक द्रव्य नसतात. पण हे जे बऱ्याच वेळा काय असतात जे स्टिरॉइड वापरण्याचे क्रीम असतात ना ते ट्यूबमधनं काढून आपल्या साध्या डब्बीत ज्याच्यात औषधीचे नावं लिहिलेले नसतात काय आहे, कुठल्या याच्यात जो कॉस्मेटिक घ्यायला जाल तर त्यात काय केमिकल आहेत, काय इन्ग्रेडियंट्स आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. पण हे बरेच लोक काय करतात, ते स्टिरॉइडच्या क्रीम हे लोकांना कळायला नको म्हणून ते ट्यूबच्या काढून एक आपल्या डब्यात भरून देतात की ज्याच्यात काही नाव लिहिलेलं नसतं, कंपन्याचं नाव लिहिलं नाही, इन्ग्रेडियंट्स काय आहेत त्याच्यात काय केमिकल आहे ते लिहिलेलं नसतं, हे असे घातक आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की सगळेच कॉस्मेटिक तुम्ही बिलकुल वापरू नका, वापरा जे शक्य आहे, जे दुकानात मिळतात, जे प्रॉपर कंपन्यांचे आहे, ज्याच्यावर प्रॉपर लेबलिंग आहे काय आहे, की जे कॉस्मेटिक ऍक्टमध्ये जे पेशंटला ज्या लोकांना दुकानात अव्हेलेबल आहे ते लोकांना घ्यायला हरकत नाही. पण हे चुकीच्या मार्गाने जे स्टिरॉइडचे क्रीम्स आहेत हे आपल्या छोट्याशा ट्यूबमध्ये न लेबल लिहिता जे वापरतात ते चुकीचं आहे. विक्रम सर, ब्युटी प्रॉडक्ट्सची स्वतःची अशी इंटरनॅशनल इंडस्ट्री आहे आणि आपण बघतो ठिकठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचा स्पा वगैरे या गोष्टींचा वापर केला सर्रासपणे केला जातो, याबद्दल काय सांगाल?
नाही कॉस्मेटिक वापरणं हे मला वाटतं बेसिकली प्रत्येकाचं एक नैसर्गिक अट्रॅक्शन असतं की आपण सुंदर दिसावं याच्यात हे वाचण्यात काही चूक नाही आणि त्याच्यासाठी लोक काही कॉस्मेटिक वापरतात. पण काय असतं कॉस्मेटिक काही कॉस्मेटिक त्याचा खरंच किती उपयोग होतो हे सांगणं कठीण आहे. पण फक्त त्याच्यात हार्मफुल पदार्थ नको हे माझं म्हणणं आहे. तर जे कॉस्मेटिक ऍक्टमुळे जे गव्हर्नमेंटने अलाव केले आहेत आणि जे कॉस्मेटिकच्या दुकानात मिळतात प्रॉपर कंपन्यांचे आहेत ज्याच्यात लेबल आहेत ते वापरायला हरकत नाही. पण त्याचा किती असर होईल हे मेडिकली सांगणं कठीण आहे. काही जणांना काही केमिकल्सचा त्रास होतो सगळ्यांनाच नाही होत. तर ज्या केमिकलचा आपल्याला त्रास होत आहे ज्या प्रॉडक्टचा आपल्याला त्रास होत आहे त्याच्यासाठी तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला कुठल्या इन्ग्रेडियंटचा त्रास आहे हे काही तपासण्या करून सांगू शकतील. तर तो तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. पण जे नॉर्मल कॉस्मेटिक आहे ते वापरायला हरकत नाही. पण जे चुकून गैरमार्गाने जे स्टिरॉइडचे क्रीम वापरणं त्याच्यात गोरेपणाचे जे क्रीम आहेत ते वापरणं चूक आहे. तर तुम्ही फक्त मी एवढं म्हणेन की कुठल्याही औषधी कुठल्याही जाहिरातीला बळी पडू नका की कुठली सुंदर दिसणारी ती नटी किंवा मॉडेलचा चेहरा पाहून आपणही तसं होऊ हे कॉस्मेटिक वापरल्याने हे आपण याचा याबाबत आपला जो गैरसमज आहे तो आपण दूर ठेवावा. पण उन्हापासून बचाव करा आणि नॉर्मल कॉस्मेटिक वापरायला हरकत नाही. फक्त गोरेपणाच्या क्रीम मला असं वाटतं की मोस्ट ऑफ द टाइम कारण जे गोरेपणाच्या क्रीम खरंच काही आहे की नाही सांगता येत नाही आणि ज्याचा असर होतो त्यात मोस्टली मेडिसिन असतात जे घातक असतात ते तुम्ही बिना प्रिस्क्रिप्शन त्या वापरायला नको. नक्कीच धन्यवाद विक्रांत सावजी तुम्ही आमच्याशी केलेल्या या सविस्तर बातचीतीबद्दल. आपण पाहिलेलं आहे का आता या सौंदर्य प्रसाधनाच्या ज्या क्रीम आहेत त्यांचा समावेश आता शेड्यूल एच अंतर्गत झाला तर प्रिस्क्रिप्शन शिवाय या क्रीमची विक्री औषध विक्रेत्यांना करता येणार नाही आणि तसंच वैद्यकीय सल्ल्याशिवाय या क्रीम औषधांच्या दुकानातून विक्री केल्यास कायदेशीर कारवाई देखील केली जाईल असं या सुधारणेमध्ये नमूद केलेलं आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली तर थांबण्याची अपडेट राहण्यासाठी पाहत राहा जय महाराष्ट्र.